नमस्कार. आज मी आणि आत्याने मिळून युट्यूबचा चॅनल कसा सुरू करायचा ते एकमेकींबरोबर रेकॉर्ड केलंय आणि त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगायचं होतं की पुढचा व्हिडिओ जरा बोर असेल पण तो तुम्ही बघा. पण जर तुम्हाला मी जे सांगते पहिली गोष्ट म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देते ती वाचून तुम्हाला चॅनल सुरू करता आला तर तुम्ही करा. नाहीतर दुसरं आत्ता मी जे माझ्या मेमरीत आहे ते सगळं सांगणार आहे तुम्हाला, ते तुम्ही समजून घ्या आणि करा. आणि ते नाही झालं तर माझा आणि आत्याचा व्हिडिओ बघा. तर आम्ही पहिलं काय केलं, अटल डिस्क्रिप्शन बॉक्स बघायला विसरत जाऊ नका, कारण तिथे मी मला जे जे आठवतं ते तिथे डॉक्युमेंट करत असते. आणि ज्यांना ज्यांना वाटते की मला युट्यूब चॅनल सुरू करायचा बिंदास करा, कारण तुम्हाला ऑप्शन असतो की तुम्ही तो पब्लिक करायचा का तुमचा प्रायव्हेटच ठेवायचा. त्यामुळे जसं आपण फेसबुकचं अकाउंट उघडतो, युट्यूबचं इंस्टाग्राम अकाउंट उघडतो, गुगल अकाउंट उघडतो, तसं युट्यूबचं पण एक तुमचं स्वतःचं चॅनल तुम्ही उघडून असं गुपचूप बंदिस्त ठेवू शकता. म्हणजे कोणाला सांगायची गरज नाही की मी उघडलं तर ओके. सो स्टेप्स मला ज्या आठवतात त्याप्रमाणे असं आहे की आम्ही www.youtube.com वर गेलो आणि मग तिथे गेल्यावरती उजवीकडे असं एक छोटा गोल आणि एक खाली मोठा गोल म्हणजे माणसाचं इमेज असल्यासारखं आलं. तिथे आम्ही क्लिक केलं तर खाली त्यांनी सांगितलं क्रिएट अ युट्यूब चॅनल ऑर समथिंग. तर तिथे ते घालायला गेलो तर त्यांनी विचारलं की तुमचा युट्यूबचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड घाला. तर लॉग इन आय डी म्हणजे तुम्ही फोन नंबर किंवा ईमेल घालू शकता. ते घातल्यावरती पासवर्ड ऑब्व्हियसली तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आठवत नसेल. सो तुम्ही काय करायचं, तुम्ही म्हणायचं की फॉरगॉटन माय पासवर्ड असं क्लिक केलं की मग यूट्यूब म्हणतं ठीक आहे मी तुम्हाला आता तुमच्या यूट्यूबला पाठवले, मला आय वॉन्ट टू एन्श्युअर की तुम्ही तीच व्यक्ती आहात जी चॅनल उघडू इच्छिते. सो मी तुमच्या यूट्यूबला पाठवलंय एक कोड, तर तो तुम्ही घाला आणि मी तुम्हाला तिथे दोन प्रश्न विचारणार आहे. तिकडे जाऊन तुम्ही ते घाला आणि ऍक्सेप्ट करा की हो मीच ती व्यक्ती आहे म्हणून. सो आम्ही काय केलं, आम्ही आत्याने ईमेल घातला का फोन, आय थिंक ईमेलच घातला आणि खाली लिहिलं फॉरगॉट अवर माय पासवर्ड. मग त्यांनी जे काय पाठवलंय ते यूट्यूबला पाठवलं, म्हणजे जिथे तुम्ही यूट्यूब बघायला जाता ना चॅनेल तिकडे. तर तिकडे गेल्यावरती उजवीकडे असं ते क्वेश्चन ऑलरेडी आलेला होता की तुम्हीच ती व्यक्ती आहात का जी तुमचं यूट्यूब चॅनेल अकाउंट उघडताय. सो तुम्हाला ते यस म्हणावं लागतं कारण यूट्यूबने ते तिकडून पाठवलेलं असतं. तर क्लिक ऑन यस आणि मग ते विचारतं की तुम्हाला जो कोड मिळाला आहे तर तो या तीनपैकी कुठला नंबर आहे असं काहीतरी ते विचारतं. तर आम्हाला एक मेसेज आला होता, हां तो मेसेज जो येतो ना यूट्यूबकडनं की तुम्ही यूट्यूबला जा आणि तिकडे बघा, तिथेच त्यांनी सांगितलेलं असतं की दिस नंबर इज युअर पासवर्ड. म्हणजे काहीतरी नंबर देतात ते, 98 100 काही देतात. आणि मग जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल युट्यूबला येता जिथून तुम्ही व्हिडिओज बघता तिकडे ते विचारतात आर यू द सेम पर्सन हू वॉन्ट्स टू यू क्रिएट द अकाउंट. मग तुम्ही येस म्हटलं की ते विचारतं की मी तीन नंबर दिले तुम्हाला, 98 77 72, तर यातला कुठला नंबर तुमचा कीवर्ड म्हणून तिकडे सांगितलाय. मग तुम्ही 98 क्लिक केला की युट्यूबला कळतं की तुम्हीच ती व्यक्ती आहात. आणि मग तुम्ही परत त्या लॉग इनला जाता, तो मग तुम्ही तिकडे पासवर्ड घालू शकता. ते आपोआप तुम्हाला चान्स देतं की तुम्ही नवीन पासवर्ड घालायचा. तर मग तुम्ही नवीन पासवर्ड घालताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की तो पासवर्ड आधी तुम्ही वहीत लिहून ठेवा. आणि पासवर्ड कुठला घालायचा असतो की कुठलाही आपल्या ओळखीचा पासवर्ड घालायचा नाही, मनाला येईल ती अक्षरं शब्द आणि चिन्ह घालायची. म्हणजे कसं की तुमच्या पासवर्डमध्ये दोन छोटी अक्षरं पाहिजेत, दोन मोठी अक्षरं पाहिजेत, कॅपिटल आणि स्मॉल. तुमच्या पासवर्डमध्ये दोन नंबर्स पाहिजेत आणि दोन चिन्ह पाहिजेत कुठली, तर हॅशटॅग. ते असं दोन उभे आणि दोन आडवे, त्याला म्हणतात हॅशटॅग. तर हॅशटॅग घाला किंवा ऍट द रेट, आपण म्हणतो ना --@gmail.com --@gmail.com, तर ते ऍट द रेट घाला, डॉलर घाला, पाऊंड घाला, जे काय तुम्हाला चिन्ह घालायची आहेत ती पासवर्डमध्ये आली पाहिजेत. तर मी आता कुठला पासवर्ड तयार केला आहे, फॉर एक्झाम्पल सपोज मॅम मनात आलं मला लिहायचं आहे बी कॅपिटल एस कॅपिटल मग स्मॉल टी आणि स्मॉल पी, त्याच्यानंतर मी घातलंय काहीतरी ऍट द रेट आणि डॉलर आणि त्याच्यानंतर घातलंय 56. हा माझा कमीत कमी 8 डिजिटचा नंबर आहे. तुम्हाला पाहिजे तर 10 डिजिटचा पण घालू शकता. पण सगळे कामं सुरू करायच्या आधी तुम्ही कागदावरती तुमचा जो पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे तो लिहा. काही कॅपिटल, काही स्मॉल लेटर्स, काही नंबर्स आणि काही सिम्बॉल्स असा मिळून कॉम्बिनेशन करा आणि तो तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये किंवा जिथे पैसे ठेवता तिथे एक छोटासा बॉक्स, छोटंसं पाकेट ठेवा आणि त्यात हा पासवर्ड घालून ठेवा. किंवा एक छोटीशी डायरी बनवा सगळ्या पासवर्डसाठी आणि ते घालून लॉकरमध्ये घराच्या ठेवून द्या, म्हणजे कोणी तुम्हाला त्याला इझिली ॲक्सेस नाही करू शकणार. ओके,
सो वन्स यू लॉग इन मग काय होतं, आय थिंक तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या अकाउंटला जाता आणि मग तिकडे गेलं की तुम्हाला तुमचा फोटो दिसायला लागतो, किंवा फोटो नसेल घातलेला तर तुम्ही जे सपोज तुमचा चॅनल आहे प्रज्ञा जोशी चॅनल तर पी ने सुरू झालाय तर म्हणून तिथे पी असा एक नंबर दिसतो यूट्यूबचा, यूट्यूबच्या एका राईट साईडला कॉर्नरला, तर तिथून तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला लेफ्टला दिसतं क्रिएट चॅनल, म्हणजे डावीकडे जे टेबल असतं ना काय म्हणतात टेबल ऑफ कंटेंट्स, तर तिकडे तुम्हाला दिसतं क्रिएट चॅनल, तर तिकडे जायचं ओपन करायचं की ते तुम्हाला विचारतं की नाव काय द्यायचं तुमच्या चॅनलला. सपोज तुम्ही टेम्पररली काहीतरी द्याल की आता आत्यांनी दिलं शीतल्स वर्ल्ड, मी लिहिलं प्रज्ञाज वर्ल्ड म्हणजे प्रज्ञाचं जग, तर तुम्ही मराठी ते लिहू शकता प्रज्ञाचं जग. मग ते विचारतं की काहीतरी अजून ते काहीतरी एक दोन प्रश्न विचारतात, ते सर्व प्रश्नांची उत्तरं दिली की आणि जे तुम्हाला येत नाही ते सोडून द्यायचं की तुमचा यूट्यूब चॅनल क्रिएट करून झाला. मग आता अजून एक प्रोसिजर तुम्ही तेव्हाच करून टाकायची की परत एकदा ते उजवीकडे प्रज्ञाचं पी दिसतंय तिथे जायचं, क्लिक करायचं की लेफ्टला आपल्याला दिसतं प्रज्ञाचं युअर चॅनल, त्याच्या अजून खाली 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 आलं की तिथे यूट्यूब स्टुडिओ असं दिसतं, तर तिथे क्लिक करायचं, तिकडे जे काय लॉग इन आय डी वगैरे पासवर्ड जे मागतील ते द्यायचे आणि ते म्हणतं की गिव्ह ऍक्सेस टू फोटोज ऑन युअर फोन, तर बिंदास द्यायचं कारण ते यूट्यूबचंच आहे यूट्यूब स्टुडिओ, आणि मग ते स्टुडिओ पण इन्स्टॉल करायचं, ते म्हणतं इन्स्टॉल करा, ज्या इन्स्ट्रक्शन देतील त्या तुम्ही वाचत राहा आणि तुम्हाला या बोलण्यातनं काही कळलं नाही तर तुम्ही सरळ माझं आणि आत्याचं कन्व्हर्सेशन आहे ते बघा, आत्या पण आपला पासवर्ड विसरली ती यूट्यूबचा, तो आम्ही रिकव्हर केला, म्हणजे रिकव्हर नाही नवीन पासवर्ड घातला आणि मग ते सगळं अकाउंट क्रिएट केलंय, तर हे सगळं बघून तुम्हाला आणि प्लस ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते ती बघा, हे तिन्ही मधलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बघा आणि अकाउंट क्रिएट करा तुमचं युट्यूबचं चॅनल. नुसतं नाव, आज आपण फक्त युट्यूबचं नाव घालतोय तर तेवढं घाला युट्यूब चॅनलचं नाव आणि मग मी तुम्हाला सांगेन की त्याच्यात मला वाटतं मी दाखवलंय की तुमच्या गॅलरीत जर फोटो असतील व्हिडिओज असतील तर ते कसे अपलोड करायचे, पण ते जर खूप झालं तर तुम्ही फक्त चॅनलचं नाव घाला आणि सोडून द्या आणि मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओच्या खालती थँक्सचे स्टिकर विकत मिळतात तर तुम्ही तो एक 40 रुपयाचा घेऊ शकता, आय विल नॉट से जास्तचा घ्या, पण माझ्या चॅनलला तुम्ही अशी मदत करू शकता कारण सध्या माझा चॅनल स्पॉन्सर्सच्या मदतीवर चालतो आहे, म्हणजे घरच्याच लोकांच्या मदतीने चालतो आहे, आय वॉन्ट टू मेक इट इंडिपेंडंट, तर 40-40-100 लोकांनी दिले तरी मला थोडासा खर्च सॉफ्टवेअर इकडचं तिकडचं जे आहे ते भागेल असं मला वाटतं, जमत असेल तर करा नाहीतर जस्ट व्हिडिओ आवडले म्हणून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण द्या, ज्याच्यामुळे माझं मोटिवेशन वाढतं आणि मग मी वेळ देऊन हे काम अजून जोमाने करते. धन्यवाद. नमस्कार. आज माझी आत्या जी तुमच्या आधी पण व्हिडिओत बघितलेली आहे, माझी सर्वात छोटी धाकटी आत्या म्हणजे वडिलांची सर्वात धाकटी बहीण ती आली आहे आणि मी म्हटलं की तू मला यूट्यूबचा चॅनल कसा सुरू करायचा यासाठी मदत कर, कारण आमच्या सगळ्यांच्या म्हणजे मी आणि योगेश आमच्या दोघांच्या व्हिडिओज चॅनल्स आहेत, प्रायव्हेट का होईना योगेशचा आहेच आहे, त्यामुळे आम्ही व्हिज्युअलाइज नाही करू शकत की काय स्टेप्स फॉलो करायच्या, तर आत्याच्याकडे काही युट्यूब चॅनल नाही आहे तर तिला म्हटलं मी सांगते त्या स्टेप्स तू फॉलो कर, जर तिने फॉलो केलं आणि तिला जमलं तर तुम्हाला नक्कीच जमेल. तर आत्या पहिली स्टेप आहे तू जा www.youtube.com, गुगलवर जायचं सर्च करायचं, गुगलवर जा आलं आत्याचं आलं युट्यूब, मग साईन हा तिथे कर जिथे उजवीकडे ना एक असा गोल आहे माणसाचं चित्र तिथे क्लिक कर. बरं उजवीकडे एक असा गोल दोन गोल होते एक मोठा गोल वरती छोटा गोल म्हणजे माणसाचं चित्र होतं तिथे आत्याने क्लिक केलं तर आता आलंय साईन इन, मग तिथे क्लिक केल्यावरती स्क्रीनवर येत आहे साईन इन. साईन इन कर बरं आत्या, ईमेल आणि हा तुझा ईमेल ऍड्रेस घाल, तुला पासवर्ड माहिती आहे ना युट्यूबचा, बर बघूया आपण काय होत, ईमेल घाल ते तुला फोन आला ना म्हणून, हा तुला ते लेटर्स हवेत का बघू, फाइंड नियर बाय क्रिएट अकाउंट, ओके तुझं अकाउंट नाहीये युट्यूबचं ओके म्हणून क्रिएट अकाउंट करायचं ओके, हा फॉर माय पर्सनल यूज ओके. मग आता आत्याला खाली ऑप्शन आला तर एक सेकंड ना आत्या मी वही पण घेऊन येते आत्या, गुगल सर्च मध्ये ना तू www
youtube.com. हा तर ओके, यूट्यूब असं एक आपलं नॉर्मल त्याचं चौकोनणी हे येतं, युट्यूबचं बटन येतं आणि त्याच्या उजवीकडे एक माणूस छोटा मोठा असा सिम्बॉल येतं, तर तिथे आता क्लिक करते. हा कर, आता साइन इन ऑप्शन क्लिक केला. आता तुझा ईमेल ऍड्रेस घाल. ओपन नाही होते त्यामुळे क्रिएट अकाउंट येईल पाहिजे. हा मग क्रिएट अकाउंट, चल तुझं युट्यूबचं अकाउंट क्रिएट करायचं एक. बरोबर, साइन इन ऑप्शनला नाही गेली आत्या, आता तिथे ऑप्शन आला क्रिएट अकाउंट युट्यूबचं. म्हणून आता आत्या पहिल्यांदा तू कधीच नाही ना सुरू केलेलं युट्यूबचं अकाउंट. ओके, मग आता युट्यूबमध्ये घाल ईमेल ऍड्रेस. हा तिथे विचारलं तर तू सांगितलं पर्सनल यूज ना, काय काय ऑप्शन आले सांग. ईमेल ऍड्रेस घालायचं. हो पण आधी ऑप्शन काय आले, पर्सनल यूज. हा काय काय बघायचं, बिझनेस वगैरे असे ऑप्शन झाले. ओके, ईमेल घाल. ओके, आत्याचा ऍड्रेस @gmail.com आहे त्यामुळे तिने घातला. तीन ऑप्शन आले होते ना मला वाटतं, त्यातलं तू फॉर पर्सनल यूज सिलेक्ट केलंस. त्याच्यानंतर एंटर ईमेल ऍड्रेस घातलास का? हो पण तिचा पासवर्ड विचारतात मला. फगॉट पासवर्ड म्हणणं. हा आत्यानी सांगितलंय फगॉट पासवर्ड. ओके, हा तू आता ईमेल बघ तुझी. अरे येईल ना ओटीपी. हा काहीतरी येईल, ते दुसरं त्या पेजला कसं जाशील, त्या विंडो मध्ये परत कसं जाशील. जा ना तिकडे बघू तर काय. हे काय म्हणते, ओपन द युट्यूब ऍप ऑन शीतल्स आयफोन. हा, टू हेल्प कीप युअर अकाउंट सेफ गुगल वॉन्ट्स टू मेक शुअर इट्स रिअली यू ट्राईंग टू साइन इन. ओके, ओपन द यूट्यूब ऍप ऑन शीतल्स आयफोन. गुगल सेंड अ नोटिफिकेशन टू युअर शीतल्स आयफोन. Open the YouTube app and tap yes and prompt and then whatever keyword they have given. Okay? Email lala. इतकं वेळ नाही लागत खरं. इंस्ट्रक्शन आत्यानी तिचा युट्यूबचा पासवर्ड विसरली होती. हा आता इथे लिही येस इट्स मी. तिने प्रॉपर युट्यूब अकाउंट उघडलं. हा हा आणि आता त्यांनी हा विचारलाय ना इथे क्लिक कर. हे त्यांनी आता मेसेज केला की नाही की 98 इज द कीवर्ड. हा आता त्यांना कळलं की इट इज यू. ओके, आता तू जा बरं परत त्या आता आपण जिथे गेलो होतो तिकडे. हा युट्यूबला जा. नाही हे नाही गो, हा जिथे तू आता ऍड करत होती तिकडे. हा आता ते झालं. ओके, क्रिएट अ पासवर्ड. ओके, आता एक लक्षात ठेवा, आत्याचा पासवर्ड ती विसरली होती म्हणून तिने ईमेल ऍड्रेस घातला आणि क्लिक केलं फगॉटन माय पासवर्ड. फगॉटन माय पासवर्ड म्हटल्यावरती त्यांनी सांगितलं की तुम्ही नॉर्मल युट्यूबला जा आणि तिथे एक मेसेज आला असेल की येस इट्स मी, तिथे क्लिक करा आणि 98 हा नंबर दाबा. कारण तिथे ती युट्यूबला गेली, नॉर्मल युट्यूब जसं तुम्ही व्हिडिओ बघता तसं. तिथे असं एक पॉपअप मेनू मध्ये आलं होतं की येस इट्स मी वर क्लिक करा. मग ते क्लिक केल्यावर 98 नंबरवर क्लिक केलं, कारण इकडे गुगलने आम्हाला 98 नंबर दिला होता असं ऍज अ पासवर्ड टोकन म्हणून. तर आता क्रिएट पासवर्ड करायचा आहे. सो पासवर्ड क्रिएट करणं इज अ बिग इश्यू, म्हणजे तो जर नीट पासवर्ड क्रिएट केला नाही तर कोणीही हॅक करू शकतं. तर तो कुठेतरी वहीत वगैरे आपली जी डायरी आपण लॉकरमध्ये ठेवतो त्यात तो पासवर्ड करून ठेवायचा हे सेव्ह. आणि पासवर्ड हा नेहमी स्ट्रॉंग असला पाहिजे. खूप स्ट्रॉंग पासवर्ड असेल तरच आपला पासवर्ड कोणी घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल माझ्या डोक्यात जो येईल तो पासवर्ड असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल PQ SB SZ #@9 बघा, आता मला परत रिपीट करायला सांगितलं तर मला येणार नाही, राईट. सो असा कुठलाही मनाने करावा लागतो. तर आता मी तुम्हाला सांगत नाही पण मी आत्याला एक पासवर्ड करून देते. हा अरे वा आत्या हुशार आहे. आता मी हा पासवर्ड घालते. चूज माय ओन पासवर्ड. ओके, चूज माय ओन पासवर्ड म्हटल्यावरती ते मला क्रिएट करू देते. सो मी आता घालते पासवर्ड. कोणालाही सांगायचा नसतो, पासवर्ड इज लाईक युअर टूथब्रश, डोंट शेअर इट विथ एनीवन. पण तुम्ही तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवू शकता आणि ती डायरी अशी इकडे तिकडे नाही ठेवायची कुठेही. परत घालते तो पासवर्ड, तो मी आधी वहीतच लिहिला आहे.
कारण नाहीतर मी जो पासवर्ड तयार करते तो असं मनाने करते, त्यामुळे तो माझ्या पण नसतो लक्षात। हे बघ सगळीकडे आहे का नाही शो पासवर्ड म्हटलं की आपल्याला कळतं। शो पासवर्ड वर टिक करायचं आणि मग नेक्स्ट नाही, पाच सहा सातच पासवर्ड हे केलेत ना मी, आठ डिजिट, हा आठ डिजिट पाहिजे। पण मी आधी काय करते, नेहमी वहीत लिहिते, म्हणजे काय होतं की विसरायला जात नाही। आधी वहीत लिहायचा आणि मग आपल्या ह्याच्यात करायचा। ओके, वुड यू लाईक टू सेव्ह दिस ईमेल? रिकव्हरी ईमेल आधीचा आहे तोच ठेवू शकतो किंवा नवीन घालू शकतो? ओके, रिकव्हरी फोन कन्फर्म। आता पुढे काय होतंय बघूया। चॅनेल क्रिएट झाला की काय तुझं? हो, ते वरती आलं की नाव माझं एनकेपी चित्तर। अगो बाई, एवढी सोपी प्रोसिजर आहे? ओके, सो अशा पद्धतीने आत्याचा अकाउंट चॅनेल सुरू झालेला आहे। मी आता काय केलं, वरती ना आत्याचा शॉर्टकट आलाय, सो तिथे म्हणजे वरती आपलं नाव आणि फोटो येतो ना, तसं आत्याचं आमच्या जे काय आहे ते म्हणजे असं शॉर्टकॉम, जसं माझं प्रज्ञाचं पी आहे तर आत्याचं एम आलंय, तर मी त्या एम वर म्हणजे कुठे उजवीकडे फोनच्या, तर मी त्या एम वरती क्लिक केलं आणि युअर चॅनेल मध्ये गेले। युअर चॅनेल, वाव आत्या क्रिएट झाला की? युअर चॅनेलला गेल्यावरती मला तिचं चॅनेलचं नाव आलं, वन सबस्क्रायबर नो व्हिडिओज मोर अबाउट चॅनेल। ओके, ते काय आता आपण लिहू शकत नाही। मग मी तिथे ना हे बघा उजवी म्हणजे तिचं नाव दिसतं, वन सबस्क्रायबर दिसतं, अबाउट दिस चॅनल असं येतं आणि मॅनेज व्हिडिओच्या पुढे एक असा चौकोन दिसतो आणि त्याच्या पुढे दिसतं, तिथे मी क्लिक केलं तर ते मला तिथे नाव बदलता यायला लागलं। आत्या तुला चॅनलला काही नाव द्यायचं आहे का? आपण आत्तापुरतं मी एक नाव देते। ओके, चेंज करता येते का? हो, नंतर हे असं कधीही चेंज करू शकतो ना, म्हणून मी आता काय करते, शीतल चॅनेल असं म्हणते। शीतल चॅनेल, शीतल जेट, शीतल जेट, शीतल कशाला जे हवंय नुसतं? बरं चल, शीतल जे नाही ते आता अवघड पडते, शीतल चा चॅनेल असं लिहिते। शीतल शीतल्स वर्ल्ड हा असं देते मी तिचं जग। आता ते शब्द कुठे गेले? हा हे आता मी काय करते, तिच्या चॅनेलला नाव देते आता, शीतल, शीतल्स मध्ये अपॉस्ट्रॉफी एस नाही घालत आहे, शीतल्स वर्ल्ड, डब्ल्यू ओ आर एल डी वर्ल्ड, विजिबल टू ऑल ऑन युट्यूब, फाईन आपल्याला काही फरक नाही पडत। ओके, तुझं आता चॅनेलचं नाव हे झालंय, कीप माय सबस्क्रिप्शन प्रायव्हेट दॅट इज फाईन, कीप ऑल माय सेव्ड प्लेलिस्ट प्रायव्हेट, ओके ते आपण प्रायव्हेट करू शकतो आणि तसंही ठेवू शकतो, पण आपण ते ओपनही करू शकतो। ओके, सो आता शीतल्स वर्ल्ड नावाचा आत्याचा चॅनेल चक्क सुरू झालाय। सो प्रोसिजर इज व्हेरी सिम्पल, www.youtube.com ला जायचं आणि उजवीकडे तुम्हाला एक असं दोन गोल दिसतात, एक छोटं आणि मोठं, त्याने आपल्याला वाटतं की ते माणसाचं चित्र आहे, तिथे क्लिक करायचं आणि तिथे जर आपला चॅनल नसल्यामुळे काहीच मिळणार नाही, मग त्याच्या खाली कुठेतरी स्क्रीनवर तुम्हाला दिसतं साइन इन, तर तिथे साइन इन करायला जायचं आणि तुमचा पासवर्ड विसरला असेल तर म्हणायचं फॉरगॉट माय पासवर्ड, तर तो तुम्ही रिकव्हर करू शकता। मग ते विचारतात की तुम्हाला मी मग ती रिकव्हरी करायची, म्हणजे फॉरगॉट माय पासवर्ड म्हणल्यावरती ते तुम्हाला ईमेलला काहीतरी पाठवतात किंवा स्क्रीनवर काहीतरी पाठवतात आणि मग ते सांगतात तुम्ही युट्यूबला जा आणि मग तिकडे जाऊन तुम्ही येस म्हणा की इट्स मी ओनली हु इज चेंजिंग द पासवर्ड। मग तुम्ही तसं म्हटलं की ते अलाव करतो। आपला पासवर्ड आधीच वहीत लिहून ठेवायचा आणि मी सांगितलं तसं आठ डिजिटचा पाहिजे आणि तो कोणाच्याही लक्षात नाही आला पाहिजे, त्यामुळे तुम्ही काही मनाने तयार करा, 8GF6b असं वेगवेगळी कॉम्बिनेशन मनाने घ्यायची, कारण 10 शब्दांचा पण तुम्ही पासवर्ड बनवू शकता। त्याच्यात हॅशटॅग घाला, @ घाला, $ घाला आणि 123 मधलं काहीतरी, 1 to 10 मधलं काही घाला, पण स्ट्रॉंग पासवर्ड पाहिजे। 10-12 कितीही घ्या, तुम्हाला हवी तेवढी, पण 10 इज ओके, 8 नाही तर 10 तरी शब्द घ्या। तर असा पासवर्ड आपल्या वहीत लिहायचा आणि ती वही डायरी लॉकरमध्ये ठेवायची, म्हणजे ती कुणाला मिळाली नाही पाहिजे। ओके, कारण तुमचा पासवर्ड तुम्ही कधीही रिकव्हर करू शकता विसरलात तर। सो अशा पद्धतीने आत्याचा हे सुरू झालेला आहे।
आता मी काय करणार आहे, आता तू आपल्या दोघींचा व्हिडिओ घे एक छोटासा. आपण जसं आता हा व्हिडिओ सपोज तुम्ही बाहेर गेलाय आणि तुम्हाला समोरचं कुठलं तरी एखादं चांगलं चित्र दिसतंय ते व्हिडिओ रेकॉर्ड करायचंय, तर आत्या तू समोरचं नाही घेऊ शकत कारण मग माझं घरच दिसेल, तर आपल्या दोघींचाच एक छोटासा व्हिडिओ घे. कॅमेरात न घेतेस ना तू, कॅमेरात जायचं, हा कॅमेरात जायचं आणि एक छोटासा व्हिडिओ घ्यायचा, असा आडवा घ्यायचा, उभा नाही घ्यायचा, फोन आडवा धरायचा, ओके. आणि मी आणि माझी आत्या असं आम्ही दोघींनी एक छोटासा फोटो काढलाय, ओके. तो किती मिनिटाचा, अकरा बटन म्हणत दाब ना, हा ते पाय रेकॉर्ड, ओके रेकॉर्ड जर होत असेल ना आत्या, तसं नाही तसं नाही, हे बघ रेकॉर्ड होत असेल ना ते इथे दिसतं. रेकॉर्डिंग चालू असलं ना, आता माझा व्हिडिओचं रेकॉर्डिंग परत करा त्या, म्हणजे हा क्लिक कर, हे बघ 1 2 3 ओके. सो तुला आता कळलं, आपण 10 सेकंद करूया हे मी आणि आत्या जोडीच्या. ओके आत्यावर मी एक कविता केली आहे, ती मी तिला कधीतरी भेट देणार आहे, ओके. शीतल्स वर्ल्ड मध्ये आत्या माझी कविता अपलोड कर, ओके ओके. आता आत्याने जो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तो तू कुठे गेलीस आत्या? नाही तू व्हिडिओ कुठे बघतेस कुठे? आता तू रेकॉर्ड एका ठिकाणी केलास, फोटोमध्ये, ओके. त्याचा आहे आयफोन, तर तिने फोटोज मध्ये गेली आता आणि तिने तो व्हिडिओ बघितला, ओके. आता तो व्हिडिओ तुला शेअर करायचा असेल तर तू कसा करते? ओके शेअर, एक आत्याने आता तो शेअर करायचा असं म्हटलंय, आपण शेअर करतो ना मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवर वगैरे, तसं आत्याने शेअर करायचं म्हटलं. आणि आता इथे युट्यूब कसं नाही आहे का? बरं तुझं युट्यूब आहे ना खरं? गमतच आहे. अरे युट्यूब कसं नाही? अरे अरे कसं काय बरं मोर युट्यूब का बरं नसावं इथे? बघा अशा अडचणी येतात काय काय, तरी पण आपण घाबरायचं नाही, बघायचं. मला नाही माहिती, आपण थांब जरा. आता तुझं युट्यूब चॅनल कुठे आहे ते तुला ना कदाचित पासवर्ड वगैरे बघायला लागते. कुठे तुझं युट्यूब दाखव इकडे कुठे. तो अजून मला वाटतं सेव्ह नाही झालेला म्हणून दसेल. ओके आता मी इथे प्लस खाली सायन आहे ना, तिकडून तिकडून घेते, क्रिएट अ शॉर्ट अपलोड अ व्हिडिओ, ओके. मग मी काय केलं, आत्याच्या युट्यूबला गेले, युट्यूब ऍक्च्युअल चॅनेलला, तिचा जो आत्ता आपण क्रिएट केलाय, आणि मी म्हटलं अपलोड अ व्हिडिओ, ओके ओके. मग तेव्हा माझ्या काय लक्षात आलं की ते आत्यानी अलाव नाही केलेलं अजून, म्हणून मी युट्यूब मधनं अपलोड अ व्हिडिओ करायला गेले. युट्यूब वुड लाईक टू ऍक्सेस युअर फोटोज, दिस लेट्स यू अपलोड मीडिया दॅट यू हॅव ऑलरेडी क्रिएटेड, ओके. सो अलाव यू, तुझा आयफोन सेफ आहे आणि युट्यूब पण सेफ आहे, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्यांना पण अशा परमिशन द्याव्या लागतात. अलाव ऍक्सेस टू युअर ऑल फोटोज, हा आय थिंक अँड्रॉइड फोन मध्ये गॅलरी असते, तुम्ही इकडे अलाव केलं, ओके. सो आत्याचा हा फोन इकडे हे आलाय, हे बघ. मग तिने काय केलं, तिने ऍक्सेस दिल्या बरोबर तिला तो व्हिडिओ आला आणि मग तो तिने नेक्स्ट म्हणली, तो म्हणजे व्हिडिओ तिने घेतला. सो बेसिकली ऍक्सेसचा इश्यू होता आणि मग मी काय केलं, मग आत्या डायरेक्ट युट्यूबवरच आली आणि मग ते विचारतंय की टायटल द्या. सो क्रिएट अ टायटल, ओके, टाईप टू मेन्शन अ चॅनेल. तर मी लिहिलं प्रज्ञा आणि आत्या भाजी, आत्या भाजी, ओके, आत्या आणि भाजी आणि भाजी असं एक व्हिडिओला टायटल दिलं. ऍड डिस्क्रिप्शन मध्ये ना तू असं लिहू शकते की मी या दिवशी प्रज्ञाच्या घरी गेले होते, या दिवशी तिने मला हे शिकवला, त्या दिवशीची आठवण म्हणून मी हा रेकॉर्ड केला. जे काय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं ते लिहायचं आणि हे लक्षात ठेवायचं की जे कीवर्डनी तुम्ही सर्च करणार आहात, जसं मी माझा आत्याच्या चॅनलवर जाऊन मला प्रज्ञानी सर्च करायचंय किंवा शैलात्याने सर्च करायचंय, तर जे जे कसे सर्च टर्म्स असतात ना त्याच्या आधी हॅशटॅग लावायचं, मग गुगलला कळतं की या व्हिडिओला या व्हिडिओतले हे कीवर्ड आपण कॅप्चर करायचे, ओके. आता ते काढ ग परत, ती स्क्रीन आहे काय करू आत्ता जिथे आपण युट्यूबवर होतो ते. हां तर मी आता टायटल नाही घालत कारण ते आत्याचं स्क्रीन गेली तर पंचायत होईल. आता व्हिजिबिलिटी आहे ना ती पब्लिक आहे, तर पब्लिकची मी काय करणार आहे माहिती का, अनलिस्टेड करणार आहे, कारण अनलिस्टेड केली म्हणजे आत्ता पब्लिकला अवेलेबल नाही आहे, कळलं. सो तुला काही भीती वाटायचं कारण नाही. आणि मग ऍड प्लेलिस्ट अजून आपण शिकायला नको कारण ते जरा आपल्याला आत्ता अवघड पडेल पहिल्याच दिवशी,
नेक्स्टला जायचं. मग म्हणतंय इट्स युअर व्हिडिओ इज मेड फॉर किड्स ऑर नो, तर नो माझा व्हिडिओ किड्ससाठी नाही आहे. आणि मग मी अपलोड व्हिडिओ म्हटलं, तर ते म्हणतं अपलोडिंग टू युअर व्हिडिओज. हा चेंज मेड टू युअर नेम अँड अवतार मेड विजिबल. हा शीतल्स वर्ल्ड आणि आत्या ते लोकांना सर्च करायला सी व्हिडिओ. सो आत्याचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड झालेला आहे. ओके आता आपण त्याला काय लिहिलेलं आहे, इट इज नॉट पब्लिक राईट, रिस्ट्रिक्टेड आहे व्हिडिओ, त्यामुळे लोक नाही बघू शकत. पण तू काय करू शकतेस माहितीये का, हा व्हिडिओ तू शेअर करू शकतेस तुला ज्या हवा त्यांना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तू मला शेअर करू शकतेस. तर रिस्ट्रिक्टेड व्हिडिओ जेव्हा असतो तेव्हा तो मला आत्यांनी आता व्हॉट्सअपवर पाठवलाय. ओके सो इतकी सोपी प्रोसिजर आहे, मी मुद्दाम तुमच्यासाठी रेकॉर्ड केली आहे. आत्या आता तू परत एकदा एक व्हिडिओ स्वतःचाच काहीतरी बोल आणि अपलोड करून दाखव मला की झालं. मग आपण लंचला जाऊया. यातला काही व्हिडिओ अपलोड करता येईल? हो घालू शकतेस, कुठलाही घाल. हा तुझ्या गॅलरीतला पण घाल, पण मला तू रेकॉर्ड करायला हवायस म्हणून तू घालू शकते कुठलाही. मला वाटतं आयफोन मध्ये तुम्ही असं वरती नाही करू शकत. काय करू शकता म्हणजे असं युट्यूब, जसं हे इंस्टाग्राम दिलंय ना तसं युट्यूब नाही दिलेलं इथे. हा म्हणून काय करायचं, मग तुम्ही युट्यूबला जायचं. तू आता युट्यूबला जा. सी आयफोन मध्ये काय होतंय की मी माझ्या गॅलरीतनं पण अपलोड करू शकते, पण इथे तसं नाहीये. तर आता तू काय नाही, नॉर्मल युट्यूबला जा. इथे आलीस पण तू तुझ्या चॅनलला आहेस का? हा हे तुझ्या वर्ल्डला आलीस राईट, हे तुझं आहे, शीतल्स वर्ल्ड इज युअर चॅनेल. आता इथे तुम्ही तुमच्या चॅनेलला खाली प्लसची साईन दिसते ना तुला, तिथे जा. ते प्लसच्या साईन इथे अपलोड व्हिडिओ आहे, कळ. आणि मग तो जो तुला हवाय तो व्हिडिओ तो आधी काढून ठेवायचा. लेट से हाच घेतला. हा बघा बघा, 30 सेकंदाचा आहे. हा अरे तो फोटो आहे, हा घ्या. हा आबा आला. हा आणि नेक्स्ट म्हणलं म्हणजे तुम्ही आयफोन मध्ये. हा आता ऍड आहे ना, तर इथे तुला जे टायटल द्यायचं ते काय, बॅकयार्ड मधलं हे काय, जे काय तुला म्हणायचं आहे ना, तू मराठीत पण देऊ शकते, इंग्लिश मध्ये पण देऊ शकते. हा ते तुला माहिती आहे ना, प्लेइंग. ओके ना तू बॅकयार्ड मध्ये पळत हे करतोय, खेळतोय राईट. ओके वाईस नाईस, आत्याने टायटल दिलंय. आणि मग व्हिजिबिलिटी अनलिस्टेड आहे, सो कोणालाही हे दिसणार नाहीये. तर तू तुझ्या पर्सनल आनंदासाठी हे सेव्ह करून ठेवतेस. म्हणजे तुला कधी वाटलं ना शीतल्स वर्ल्ड मधले नातवंडांचे फोटो, मुलांचे फोटो, व्हिडिओ एकत्र बघायचे, तर तू असं इकडे बघू शकते. आणि हे ऍड टू प्ले स्टेज ना, तिथे तू अशी नावं पण घालू शकते. हा मुलाचे व्हिडिओ, हे मुलीचे म्हणजे नातवाचे, नातीचे असं. आणि नेक्स्ट म्हणायचं, आणि इट्स नॉट मेड फॉर किड्स, आणि अपलोड, दॅट्स ऑल. कळलं का तुला? आणि प्रायव्हेट असल्यामुळे ते एडिट करू शकते. आता आत्या म्हणते की तिने टायटल घातलं ना, क्रिएट अ व्हिडिओ नाही, आपल्याला क्रिएट नाही व्हिडिओ कर. आता हे झालं, दुसरा पण व्हिडिओ आला राईट. आणि इथे तू बघितलं तर हे दोन्ही अनलिस्टेड आहेत, म्हणजे तुझा आधीचा तयार केलेला आणि हा, दोन्हीही अनलिस्टेड व्हिडिओ आहेत. ओके आता तू तुझ्या चॅनलला कशी जाशील परत? आता तू एकदम युट्यूब ओपन कर, बंद कर, सगळं बंद कर. तुला आता व्हिडिओ सापडत नाहीये. ओके नाही आता सपोज हा नसेल माझ्या अकाउंटला कसं जाईल तेच सांगते तुला. हे बघ हे तुझं सगळं बंद कर, सगळे ऍप्लिकेशन बंद कर युट्यूब वरचे. ते तुझ्याकडे आहे का कमांड, क्लोज ऑल द ऍप्लिकेशन ऑन युट्यूब? आता अजून बॅक जा, म्हणजे तुला कळेल की हे. आता तू नॉर्मल युट्यूबला आलीस, दिस इज युअर नॉर्मल युट्यूब राईट. नॉर्मल युट्यूबला उजवीकडे एम दिसतंय ना, दॅट इज फॉर युअर चॅनल. हा थांब जरा, आता एम वर तू गेलीस की इथे दिसत युअर चॅनल. ओके आणि त्याच्या जर तू खाली आलीस युट्यूब स्टुडिओ, हे बघ म्हणजे तू नॉर्मल व्हिडिओ मध्ये उजव्या साईडला जर तुमच्या नावाचं काहीतरी लेटर दिसत असेल, जसं माझ्या नावाचं पी दिसतं, आत्याच्या नावाचं एम दिसतं,
तर महत्त्वाचं काय आहे, मग तिथे क्लिक केलं की तुम्हाला युअर चॅनल दिसतं, तिथे तुमचा चॅनल असतो आणि त्या चॅनलमधलं काय एडिट करायचं असेल तर तुम्हाला जावं लागतं त्या जिथे क्लिक केलं आहे आपण, म्हणजे त्या लेटरवर क्लिक केलं मग वरती दिसतं युअर चॅनल, त्याच्या खाली खाली जायचं तर तुम्हाला तिकडे दिसतं युट्यूब स्टुडिओ, तर युट्यूब स्टुडिओत जायचं. ओके, काहीही एडिट करायचं असलं की युट्यूब स्टुडिओत जायचं. आता हे आपल्याकडे युट्यूब स्टुडिओ पण नाही आहे आता. ओके, सो इट इज सेम गेट, सो तो गेट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्याकडे युट्यूब स्टुडिओ असायला पाहिजे. हां, येत आहे का ते? डबल क्लिक टू इन्स्टॉल, झालं ना? ग्रेट. आता परत जा, आले का बघा, थांब इकडे, हे बघ, पण ओपन झालं की बघायला पाहिजे, हे बघ एम, आणि मग इकडे गेलीस तू युट्यूब स्टुडिओ. ओके, आता हे इथेच क्लिक कर ना, तुझ्याकडे ते आलंय का नाही कळेल ना, गेट आलंय का नाही, आलं नाही, हा म्हणजे ते नाही झालेलं इन्स्टॉल ना, ते इन्स्टॉल झालं की तिथेच उघडेल, तर बघा ओपन म्हणून येईल ना, हो तिथेच ओपन होईल, उघडेल म्हणजेच ओपन होईल, सो तिथेच उघडेल, नाही तर तुझ्याकडे वायफाय कमी आहे ना इथे. हा आलं का, फेस नॉट रेकॉग्नाइज, तुझा फेस रेकॉग्नाइज नाही होत इन्स्टॉल, पासवर्ड आठवत आहे का तुला ऍपलचा? तो लक्षात ठेव, कुठेतरी असा करून ठेव. आता आपल्याला एखादा पासवर्ड लागणारच असेल तर तो एक गाण्याचे पहिले दोन अक्षर वगैरे ठेवायचं, म्हणजे जसं की हम हे राही प्यार की हम न कुछ तो बोलिये, असं काय जे गाणं आहे तर त्यातलं एच हम हे एच राही तो आर असं माझ्या त्याला काय आठवत नाही. न्यू ऍपल आय डी पासवर्ड, आता पासवर्ड जो देशील ना त्या तो लिहून ठेव तुझा. हा मी तुला लिहून देते, हा मी तुला लिहून देईन, हा युट्यूबचा आहे, आता हा ऍपलचा देईन तुला, हे बघ असं काहीही मी मनाने केलंय, कळलं का? म्हणजे मला पण माहित नसतो की मी पासवर्ड काय देणार आहे, एकदम हुशार आहे बाबा खरच, खरशी पासवर्ड तरी पासपोर्ट का काय ते तरी माहिती होत, ओपन करायला लागतो पण ते तुला माहिती आहे. ओ असं आहे का, ते ओपन कसं होणार असं आहे का, रोज मी फेस आय डी केलेलं आहे पण कधी फेस आय डी नाही झालं. आता नेक्स्ट बघू, हा ओके, तर त्याच्यात आता ते नाही छोट स्मॉल लेटर नाही घातलेलं, स्मॉल लेटर कुठलं घालू बरं, आता असं सांगायचं नसतं, आत्या व्हिडिओ चालू आहे. वा आत्या कळलं का तुला आता युट्यूब कसं उघडायचं? ओपन करताना नाही 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 अगं, हो बघावं तर लागेलच पण काही इलाज नाही. युअर पासवर्ड हॅज बीन चेंज्ड, कंटिन्यू. ओके डन, आता ते तू आत्याला ते युट्यूब स्टुडिओ इन्स्टॉल करून मिळत आहे, तर तसंच तुमच्या तुम्ही तुमच्या युट्यूबवर उलट टॉपला राईटला गेलात मग तुमचं लेटर आलं जसं पी एस काय कुठे आलं का त्या अजून होत आहे, हा पी एस, मग तिथे क्लिक करायचं तर तुमचा युअर चॅनल दिसतो, मग तुम्हाला हवं तर नाव बदलायचं, हवं तर तसंच ठेवायचं, काहीतरी नाव द्यायचं शीतल्स वर्ल्ड किंवा शीतल जोशी वॉट एव्हर जे काय असेल ते, आणि मग एकदा चॅनलला ऍक्सेस मिळाला की त्याच्यानंतर स्टुडिओला पण ऍक्सेस घ्यायचा, त्याच्याच खाली 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 आलं की स्टुडिओ दिसतं, तर तिकडे आता ओपन येत आहे, हां तर आता स्टुडिओत यायचं, वेलकम टू युट्यूब स्टुडिओ, गेट स्टार्टेड, वेलकम टू युट्यूब, साइन इन, ओ माय गॉड परत साइन इन, ओ हो हो, आपण हे श्वेतालीज वर्ल्ड कसं काय आलं, स्पेलिंग चुकले तिथे, हो का? ओके असं झालंय का, ओके हा तेच करतोय, तर हे कंटेंट वर जाऊया आपण, ते तिकडूनच करावं लागेल एडिट युट्यूब वरनं. आता हे ते कंटेंट मध्ये आलो, इथे तुला काही चुकलंय वाटलं ना तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग इथे येऊन एडिट करायचं, कळलं? म्हणजे स्टुडिओमध्ये गेलं की तुम्ही व्हिडिओतलं काय चुकलं असेल तर एडिट करू शकतो, म्हणजे आत्या आणि बातचीतलं स्पेलिंग चुकलंय वगैरे तर तू इकडे करू शकते,
आणि तुला जे तुझं नाव जे चुकलंय आत्याचं शीतल्स वर्ड आहे ना त्याचं मी स्पेलिंगच चुकवलंय. तर आता मी काय करणार आहे, परत युट्यूबवर जा बरं युट्यूबवर. आत्या आमची आली आणि तिने मला एक काय करू, जा ना युट्यूबवर जा, तिथे तू युट्यूब बघते ना. अगं हे नाही युट्यूबवरतीच गेली नाही काय डन. हा ओके, आता हे आत्या युट्यूबवर गेली, मग तिच्या चॅनेलला माय चॅनेलमध्ये गेली. तर आता हे इथे एडिट करायचं. हा इथे तू शीतल्स वर्ल्ड करायचं राईट, तर ते स्पेलिंग कर. आणि स्पेलिंग शीतल SHEETAL शीतल आणि एस कर बस, अपॉस्ट्रॉफी एस वगैरे नको. शीतल्स वर्ल्ड तर ते अंडरलाईन वाईट येत आहे ना, बघू तर काय म्हणताय ते. शीतल्स वर्ल्ड, चल शीतल्स वर्ल्ड डन झालं. कळलं का तुला आत्या काय काय कळलं सांग, म्हणजे व्ह्युअर्स ना सांग. ट्रायल आणि एरर करायला पाहिजे माझं. पण आता म्हणजे तुला म्हणजे आपल्याला काय कळलं, www.com ओपन समराइज करूया आपण. www.youtube.com ला जायचं, मग तिकडे उज्वीकडे माणसाचं चित्र आहे. हा माणसाचं चित्र येतं, ते ओपन करायचं. ते ओपन करायचं कारण तुमचं ऑलरेडी अकाउंट नाही आहे म्हणून. हा मग क्रिएट अकाउंट येतं, साइन इन ऑप्शन वर क्लिक करायचं. हा आणि साइन इन ऑप्शन वर क्लिक केलं की कुठेतरी तुम्हाला क्रिएट अकाउंट दिसतं खालीवर, तर तिथे क्रिएट अकाउंटला जायचं आणि मग तिथे ते सगळं. आणि ते विसरलं असेल ना तुमचं तरी घाबरायचं नाही, फॉरगॉटन माय पासवर्ड म्हणायचं. मग ते जे काय इन्स्ट्रक्शन देतील ना त्याप्रमाणे करायचं. मग एकदाचा तुमचा चॅनल तयार होतो. मग तुम्ही काय करायचं, परत युट्यूबला यायचं नॉर्मल जिथे तुम्ही व्हिडिओ बघता तिकडे. आणि मग तिकडे येऊन उजवीकडे परत तुम्हाला तुमच्या नावाचं फर्स्ट लेटर दिसतं, जसं माझ्या नावाचं प्रज्ञाचं पी दिसतं. तर त्या पी वर क्लिक केलं की मला डावीकडे काही असे ऑप्शन्स येतात, त्याच्यामध्ये युअर चॅनल दिसतो. तर युअर चॅनलमध्ये जायचं आणि मग तिथे असे उजवीकडे एडिट करायला ऑप्शन्स असतात, तर त्यातनं चॅनेलला एक नाव द्यायचं आणि एवढंच करायचं ना तिकडे चॅनेलला नाव द्यायचं. आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट का, हा ते नाही ते व्हिडिओला करायचं. आणि त्याच्याच खाली एक आहे स्टुडिओ, म्हणजे युअर चॅनल जसं आहे तसं खाली युट्यूब स्टुडिओ आहे, त्याला पण आपण ऍक्सेस घ्यायचा, म्हणजे ते इन्स्टॉल करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता हे एवढं झालं की मग काय करायचं, कुठलाही 30 सेकंदाचा व्हिडिओ काढायचा किंवा तुमचा ऑलरेडी जो आहे तो घ्यायचा. आणि मग तुम्ही युट्यूबमध्ये जायचं आणि युट्यूबच्या तुमच्या माय चॅनलमध्ये गेलं की खाली एक प्लस साईन मध्यभागी दिसते माय चॅनलला, तिथे जायचं म्हणायचं अपलोड दिस व्हिडिओ, की तो व्हिडिओ तुम्हाला तिकडून येतो. तेव्हा ते तुम्हाला विचारतं की ऍक्सेस परमिशन द्या तुमच्या फोटोजना वगैरे बघायला, तर येस म्हणायचं. आणि मग तो व्हिडिओ तुम्ही तिकडून ओढून घेऊ शकता तुमच्या इथे. आणि मग त्याला टायटल द्यायचं आणि पब्लिक नाही म्हणायचं, द व्हिडिओ इज नॉट फॉर पब्लिक, द व्हिडिओ इज फॉर प्रायव्हेट, तो अनलिस्टेड म्हणायचं. आणि मग पुढे जे सांगतील ते इट इज नॉट फॉर किड्स वगैरे असं करायचं. आणि ते सगळं सेव्ह झालं की मग तुमचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनेलला बघू शकता शीतल्स वर्ल्ड मध्ये. परत म्हणजे तुम्ही त्या पी ला जायचं आणि तिकडून माय चॅनल बघायचं, माय चॅनलला दिसतं. एखादी चूक झाली तर स्टुडिओमध्ये जायचं आणि टायटल एडिट करायचं. आता ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला काय काय नाही समजलं ना ते तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिणार आहात. आणि हे सगळं समजून जे चॅनल ज्यांना कळलाय कसा उघडायचा, त्यांनी सक्सेसफुल झाल्यावर पण मला कळवायचंय. ओके, दोन बोथ वेज. आणि परत ती रिटर्न जी डॉक्युमेंट आहे की कसं तुम्ही चॅनल उघडू शकता, ते पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. पण तरी सुद्धा तुम्ही मला रिस्पॉन्स नाही दिला तर मी तुमच्यासाठी पुढची स्टेप नाही सांगणार की आत्ता काय होत आहे, तुम्ही एक व्हिडिओ कुठलाही रेकॉर्ड करताय आणि तुम्ही तो अपलोड करणार आहात, ते मला तुम्ही करून दाखवा. आणि दुसरं असणार आहे की 2-3-4 व्हिडिओ आहेत, ते तुटक तुटक जोडून कसा व्हिडिओ अपलोड करायचा, एडिटिंग कसं करायचं, हे आपण पुढच्या व्हिडिओत शिकू. सो आत्या तू आज माझ्या प्रेक्षकांसाठी इथे आलीस, त्यांना वेळ दिलास आणि स्वतःचाही चॅनल उघडला. धन्यवाद. आता तू तुझ्या नातवंडांचे वगैरे आता अमेरिकेत गेली, आता तू जाणार आहेस त्या ट्रिपला दिवाळीनंतर, तर तिकडेचे व्हिडिओ काढायचे आणि हॉटेलच्या रूमवर आलं की लगेच तिकडे अपलोड करायचे, मैत्रिणींना पण बघायला मिळते. आणि ते असे अनरिस्ट्रिक्टेडच ठेवायचे किंवा त्यांना तू शेअर करू शकते प्रायव्हेट म्हणून. तर अशा प्रकारे आत्याला आज शिकवलेलं आहे, तर तुम्ही पण शिका. आत्या आमची आहे 72 वर्षाची, तर तुम्ही तुमचं कितीही वय असू द्या तुम्ही शिकू शकाल आमची आत्या जशी शिकली तशी. आणि काही घाबरू नका, ज्या ज्या अडचणी येतील ना तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आपलं कमेंट्समध्ये लिहा, मी सगळ्याला तुम्हाला सोल्युशन देते आणि तुम्हाला ॲक्सेस. आणि नाही तर मी फोनवर 1-on-1 पण तुम्हाला ट्रेनिंग देईन. तुम्ही आधी पहिलं काय करा,
कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ ज्यांना चॅनल उघडायचा आहे त्यांच्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर वाटत असेल की मी युजफुल काय केलं आहे तर माझ्या व्हिडिओच्या खाली ना थँक्सचा एक स्टिकर आहे, 40 रुपयापासून आहे, तर 40 सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इट्स नॉट अ बिग अमाऊंट 40, नाही का? एक डोसा सुद्धा 40 मध्ये येत नाही. धन्यवाद. आता आम्ही जातो लंचला बाहेर.